या निमित्तानं झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केले, त्यावरती एक नजर टाकूयात. नवजात बालकांच्या आयसीयू मध्ये नर्स का नव्हती? जिल्हा सामान्य रुग्णालयाचं फायर ऑडिट नव्हतं का? नवजात बालकांच्या आयसीयूची देखभाल दुरुस्ती होत नाही का? जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेची हेळसांड होतीये का? जिल्हा सामान्य रुग्णालयात अपुरे कर्मचारी आहेत का? वळूयात पुढच्या बातम्यांकडे. ठाण्यात पक्ष्यांच्या मृत्यूचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. 2 दिवस आधी 14 पाणबगळे आणि 2 पोपट मृतावस्थेत आढळले असताना काल एक दुर्मिळ गिधाड देखील मृतावस्थेत सापडले. सोबत काही पांढरे बगळे आणि पाणबगळे देखील पुन्हा सकाळी मृतावस्थेत आढळले. या पक्ष्यांच्या मृत्यूचं कारण अजूनही गूढ आहे. पहिल्या 16 पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू न झाला नसल्याचं स्पष्ट झालं होतं, तरी त्यांच्या मृत्यूचं कारणही अजून समोर आलेलं नाही. अशात आणखीन काही पक्षी मेले असल्यानं नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलंय. काल जे गिधाड मेलं ते दुर्मिळ प्रजातीचं असल्याचं समोर आलंय. युरेशियन गिधाड असं असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या मृत्यूनं पक्षीप्रेमींनी देखील चिंता व्यक्त केली आहे. देशावर कोरोनाचं संकट कायम असताना आता बर्ड फ्लूचाही धोका वाढू लागलाय. बर्ड फ्लूमुळे बदक, कावळे, कोंबड्या मरू लागल्यात. राजधानी दिल्लीतील मयूर विहार सेंट्रल पार्कमध्ये तब्बल 200 कावळ्यांचा मृत्यू झालाय. कावळ्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच प्रशासन सतर्क झालंय. डॉक्टरांची टीम तातडीनं घटनास्थळी दाखल झाली आहे. या भागात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून कावळ्यांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलंय. वळूयात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे. LAC जवळ भारताच्या हद्दीत चीनी सैनिकाला पकडण्यात आलाय. पँगॉंग लेकच्या जवळ हा सैनिक टेहळणी करत होता. भारतीय सैनिकांनी या चीनी सैनिकाला पकडलंय. टेहळणी करणारा सैनिक आता भारताच्या ताब्यात आहे. हा चीनी सैनिक पँगॉंग लेक जवळ टेहळणी करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. भारत चीन यांच्यात तणावाचं वातावरण कायम असताना आता हा सैनिकही टेहळणी करताना आढळलेला आहे. त्यामुळे या सैनिकाला भारतीय सैन्यानं ताब्यात घेतलेला आहे. हा टेहळणी नेमका का करत होता याची चौकशीही केली जाणार आहे. LAC जवळ भारताच्या हद्दीत चीनी सैनिकाला पकडण्यात आलेला आहे. पँगॉंग लेकच्या जवळ हा चीनी सैनिक टेहळणी करत असल्याचं आढळलं होतं. फास्टॅग वाहन चालकांना रोड टॅक्समध्ये 5% सवलत मिळणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि वांद्रे वरळी मार्गावरनं प्रवास करणाऱ्या फास्टॅग धारकांसाठी ही सवलत देण्यात येणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळानं ही घोषणा केली आहे. 11 जानेवारीपासून ही सवलत देण्यात येणार असून काही मर्यादित कालावधीसाठीच ही सवलत देण्यात येईल. केंद्र सरकारनं वाहन कायद्यात बदल केले आहेत. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक करण्यात आलंय. लोकलमधून विनातिकीट प्रवाशांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना अद्यापही लोकल खुली करण्यात आलेली नाही, त्यामुळे सर्वसामान्यांना तिकीट दिलं जात नसल्यानं नागरिक विनातिकीट प्रवास करतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला शुक्रवारी राबवण्यात आलेल्या मोहिमेत जवळपास 538 जणांवरती कारवाई करण्यात आली. 1,28,245 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. भोरमध्ये मांढरदेवी घाटात एका कारला अपघात झाला. ही कार जवळपास 200 फूट दरीत कोसळली. 24 तास.